नमस्कार आज आपल्याबरोबर सचिनजी नारळे आहेत सचिनजी नारळे आपण सर्वजण बघतात जळगाव शहरातले एक प्रज्ञावंत व्य आणि विचारवंत असं व्यक्तिमत्व या दरम्यानच्या काळामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साऱ्या जळगावकरांना तीन प्रश्न विचारले आहेत प्रश्न आहेत या जळगाव शहराचा विकास साधायचा आहे आणि जिल्हाधिकारी मोदय आज आहेत पुढच्या दोन तीन वर्षानंतर त्यांची निश्चित बदली ठरलेली आहे तरी देखील या जळगावचा विकास कसा साधता येईल हे त्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक प्रश्न तीन जळगावकरांना विचारले आहेत जळगावचा निर्यातक्षम कसा होईल जळगावमध्ये उद्योग कसे वाढतील जळगावमधला व्यक्ती कसा सक्षम होईल याचा विचार जळगावकरांनी करावा आणि तो विचार करत असताना शासनाकडनं आपल्याला अपेक्षा काय आहेत या अपेक्षांची पूर्तता करत असताना आपण ज्यावेळेला विचार करत असतो स्वप्नातलं जळगाव जळगावातलं स्वप्न हे स्पनातलं जळगाव ज्यावेळेला विचार करत असताना ते कसं असावं याविषयीची आपल्या मनात जी धारणा असते ती धारणा करत असताना शासनाकडनं आपल्याला कोणत्या प्रकारच्या अपेक्षा आहेत बरं या अपेक्षा पूर्ण करण्याच्या बरोबरीने आपण त्यासाठी काय करू शकतो हे देखील त्यांनी विचारलेलं आहे यामागचा उद्देश असा आहे की या जळगावचा विकास जर साधायचा असेल एका विशिष्ट उंचीपर्यंत आपल्याला जळगाव न्यायचा असेल त्यासाठी माझा देखील त्यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि तो सहभाग हा कशा पद्धतीने असावा हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे सचिनजी नारायणकडून मी त्यांना आपल्या सारा दर्शकांच्या वतीने आणि विशेषत्वे करून आपल्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की या स्वप्नातलं जळगाव म्हणून ते कसं बघतात त्यांच्या डोक्यामध्ये जळगावातलं जळगाव कसं असावं हे त्यांनी पहिल्यांदा सांगावं आणि त्याचबरोबर हे स्वप्नातलं जळगाव पूर्ण करण्यासाठी माझा म्हणजेच सचिनजी नारळेंचा सहभाग हा डायरेक्टली थेट कशा पद्धतीचा असू शकेल नमस्कार जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की एका खूप मोठ्या आणि खूप महत्त्वाच्या आणि कोर विषयाला त्यांनी हात घेतला आहे जे अपेक्षित आहे त्यामुळे सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन स्वप्नातलं जळगाव हे स्वप्नातच राहील का काय अशी स्थिती असताना तुम्ही राजेशजी त्या स्वप्नाला एक फुंकर या निमित्ताने घातलेली आहे काय आहे आमचं स्वप्न खूप साधं हो आमचं स्वप्न इथं असं आहे की हे जे शहर आहे हे सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या महसूल दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या सुरक्षिततेच्या दृष्ट्या एक सुसंस्कृत शहर असावं चांगलं शहर असावं या विषयाची मांडणी करत असताना किंवा या प्रश्नावर प्रतिक्रिया देत असताना मला असं वाटतं की मुळात या प्रश्नाचे तीन भाग केले पाहिजे त्याच्यामध्ये भूत वर्तमान आणि भविष्य भूतकाळाकडे पाहत असताना आम्ही त्यावेळेस लहान होतो परंतु त्यावेळेस जी काही गोष्टी आमच्या ल लग, लक्षात येत होत्या खूप आनंद होत होता त्यावेळेस असा की ब्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या काळामध्ये जळगाव हे एकूण रेल्वेच्या दृष्टीने म्हणा किंवा नॅशनल हायवे त्या काळाचा जो मुंबई कलकत्ता हायवे होता त्या अनुषंगाने म्हणजे लॉजिस्टिकच्या दृष्टीने अत्यंत केंद्रीय स्तरावर असलेलं हे शहर होतं किंवा हे गाव आहे मग त्यावेळेस काय झालं तर त्यावेळेस जळगावची एम आय डी सी जेव्हा जाहीर झाली होती त्याच्यानंतर इथे चांगल्या पद्धतीचे मोठे उद्योग आले जळगाव हे तशा अर्थाने आधीचा औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर आणि नाशिक याच्याही आधी जळगावमध्ये उद्योग येणं सुरू झालं कोणते उद्योग होते ते, ते उद्योग होते बाबासाहेब कल्याणींचा भारत फोर्ज म्हणजे केबीएक्स दुसरा उद्योग होता सिंगानिया ग्रुपचा रेमंड तिसरा ग्रुप पिरामल ग्रुपचा व्ही आय पी चौथा ग्रुप एजिस केमिकल जैन उद्योग समूह तर जळगावमध्ये आहेच आणि असे बरेच नावं आपल्याला घेता येईल येतील की जे उद्योग इथे आले त्यांनी मूर्तमोड रोली आता ह्या नावं जे मी घेतली त्या नावांचा जर आपण विचार केला तर आज इंटरनॅशनल स्केलवर या उद्योगपतींची जी काही भूमिका आहे का किंवा भारताच्या अर्थकारणामध्ये या नावांचा जो दबदबा आहे त्याचा जर विचार केला तर आज आपल्याला रडायला पण जागा उडणार नाही की आपण काय एका अर्थाने घालवलं आज बाबासाहेब कल्याणी भारत फौज हा मेड इन इंडियाचा मेक इन इंडियाचा सगळ्यात मोठा घटक आहे डिफेन्स एक्सपोर्टमध्ये बाबासाहेब कल्याणी हे मानबिंदू आहेत मानचिन्ह आहे आणि आम्ही घालवलं केबीएक्स सुरू झाली भारत फौजने कितीतरी एकर जागा कितीतरी एकर जागा अनेक वर्ष आत्ता या गेल्या दोन वर्षात म्हणजे ती विकलेली आहे तोपर्यंत भारत फौजने त्यांची जागा सांभाळली होती फोर्जिंगचं काम सुरू झालं होतं पण आम्हाला त्याचं गांभीर्य नाही व्ही आय पी पिरॅमल ग्रुपचं आजही लगेजमध्ये प्लॅस्टिक लगेजमध्ये ज्यांनी क्रांती घडवली असे हे पायोनियर ते ब्लोप्लास्ट म्हणून जळगावमध्ये होते एजिस केमिकल ही एशियामधला त्यांचा जो प्रॉडक्ट आहे त्याची मोनोपोली असलेलं विषय रेमंड जळगावनंतर यवतमाळाला किंवा अनन्य ठिकाणी जाऊन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गौतम सिंगाने यांच्या मा म्हणजे नेतृत्वात आज एक नवीन आयाम त्या निमित्ताने सो म्हणजे काय झालं की हे सगळे आपल्याकडे आले नाही असे नाही हे आले पण आम्हाला सांभाळता आलं नाही आणि तुम्ही जसं म्हणालात तसं त्याच्यामध्ये सगळेच घटक कारणीभूत आहे हा झाला पास्ट प्रेझेंट काय चित्र आहे प्रेझेंट चित्र असं आहे राजेशजी की खरोखर आपल्याला इव्होल्युशन जर करायचं असेल एखाद्या रुग्णाला जर आपल्याला बरं करायचं असेल तर मुळात त्या रुग्णाचं एकूण असलेली तब्येत तपासली पाहिजे त्याचे सगळे घटक तपासले पाहिजे आणि ते मान्य केलं पाहिजे त्या रुग्णाने पण आणि त्याच्या नातेवाईकांनी किंवा त्या नागरिकांनी पण इथे सगळ्यात मोठा विषय काय आहे की जसं भारत वर्षामध्ये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जो ब्रेन ड्रेनचा प्रश्न होता तो गेल्या पाच वर्षामध्ये जळगावमध्ये झालेला आहे आज जळगावमध्ये नवीन पिढीने का थांबावं आहे काय त्यांच्या रोजगाराच्या काय संधी इथे उपलब्ध आहेत त्यामुळे ब्रेन ड्रेन हा सगळ्यात मोठा विषय आज मला असं वाटतं की जळगावमध्ये जळगाव हे शैक्षणिक हब जरी झालेलं असलं तरी सुद्धा इथे रोजगाराच्या संधी त्या पद्धतीने उपलब्ध नसल्यामुळे इथला जो युवक आहे तो ज्याला शक्य आहे तो परदेशात गेलेला आहे ज्याला परदेशात जाणं शक्य नाही आहे तो किमान मेट्रोजमध्ये गेलेला आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट जर इथे काही करण्याची आवश्यकता असेल तर तो ब्रेन ड्रेन हो जो आहे तो ब्रेन बॅक जो ऑलरेडी लुक ईस्ट सुरू झालेला आहे इंटरनॅशनली तुम्ही जर बघितलं तर आज काय स्ट्रीमिंग आहे बाहेर की लुक ईस्ट झालेलं आहे सगळे परत भारताचं हे दशक असणार आहे पुढचं असं म्हणतायत आणि भारतात परत येत आहेत तसंच माझी ही आशा आहे माझं हे स्वप्न आहे की जळगावचं झालं पाहिजे आणि होऊ शकतं तुम्ही मी आपण आणि जिल्हाधिकारी मोदयांनी जो हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे हा अत्यंत अत्यंत योग्य इनिशिएटिव आणि अत्यंत योग्य वेळेत घेतलेला हा युनिव्हर्सिटी इनिशिएटिव आहे जळगावकरांचं कर्तव्य आहे की या संदर्भामध्ये मा मला असं वाटतं की जे जे या संदर्भामध्ये ज्यांना काळजी आहे ज्यांना या भूमीशी या गावाशी ज्यांचा एक लगाव आहे ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे नॉन पॉलिटिकल याच्या संदर्भामध्ये एक फोरम होण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता काय करता येईल तर एक ब्ल्यू प्रिंट आपण तयार केली पाहिजे की दोन वर्षाची आम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार करू मग त्याला काय करता येईल तर माझ्या दृष्टीने एका वाक्यात जर विषय सांगायचा तर ॲडव्हांटेज जळगाव आम्ही जळगाव आणि जळगावची प्रतिमा इतकी खराब करून ठेवली आहे आणि त्याला कारणीभूत आम्हीच आहोत सगळ्यात पहिले जर काही करायचं असेल तर ब्रँड जलगाव हॅज टू बी एस्टॅब्लिश अनेक अनेक जळगावातली जी लोक आहेत कालचं उदाहरण घ्या की जामनेर तालुक्यातला आपला एक उद्योजक आहे की जो श्रीलंकेत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय काटा येतो हंगा मग नाही आहे का इथं इथं सगळं आहे पण आम्ही त्याचा ब्रँड केला नाही आणि आजची जी पॉल म्हणजे इकॉनॉमी आहे आजची जी ग्रोथ इंजिनची जी कहाणी आहे ती ब्रँडची आहे तर मग आपण ब्रँड जलगाव करू शकतो का आणि ब्रँड जळगाव करत असताना ॲडव्हांटेज जलगाव म्हणून आपण काही करू शकतो का त्यामध्ये जे काही मी या ब्रँड जळगावला किंवा ॲडव्हांटेज जळगावला ट्रँगल म्हणून बघतो त्याच्यातले जे तीन घटक आहेत त्या तीन घटकांना एकत्र बसवून अत्यंत प्रोफेशनली अत्यंत प्रोफेशनली दोन विषय आम्ही या संदर्भामध्ये ऑलरेडी करून चुकलेलो होतो थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही काय केलं की जळगावची जी काही बदनामी झाली होती त्याच्याने जो काही त्रास होत होता त्याच्याने जे काही दुःख होत होतं त्याच्याकरता आम्ही सांस्कृतिक उपक्रम सुरू केलं आणि त्याचा आमचा उद्देश होता की जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं हो। तो आम्ही एक उद्देश केला होता तर आज गरज जी आहे ना ते जळगावचं नाव हे औद्योगिक गाव व्हावं हो। याची आहे आणि हे जर करायचं असेल तर जो समाजातला चांगला घटक आहे त्याचा प्रेशर ग्रुप बनण्याची गरज आहे आणि ती जर बनवायची असेल तर चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट निर्भीडपणे म्हणण्याची गरज आहे आणि हे सगळं करत असताना नाही मागचं तुम्ही नका करू ती खोदकाम नका अहो ते केल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही चुका कुठे केलेल्या आहे ते कोणाला दोषारोप करण्याकरता नाही पण त्या टाळण्याकरता त्या टाळण्याकरता एक रोडमॅप तयार करायची गरज आहे कारण की डूज आणि डोंट डूजचं विषय असतात कुठल्याही व्यवसायामध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे हे दोन विषय करून ॲडव्हान्टेज जागा म्हणून जर करणार असू तर निश्चित मी व्यक्तिशा मा आणि माझ्या संपर्कातले सगळे आम्ही उपलब्ध असू जिल्हाधिकारी महोदयांनी या संदर्भामध्ये जर काही इनिशिएटिव्ह घेतला तर त्यामध्ये आमच्या सूचनांसह आमच्या सक्रिय सहभागासह आम्ही निश्चित त्याच्यामध्ये आमचा सहभाग देऊ हे मी इथे सांगू शकतो आणि याच्यामध्ये आज सुदैवाने आपल्याकडे जसं एक मॉडल आहे जैन उद्योग समूहाचं मॉडल मॉड्यूल आपल्याकडे आहे की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करत त्यांच्यातल्या सगळ्या अनुभवाचा आणि आमच्यासारखे जे लोक जे भारतभर या संदर्भामध्ये भ्रमण करत असतात फिरत असतात आपण आहेत आपले चिरंजीव आहेत की जे आज भारतभर भ्रमण करून एक नवीन नवनवीन उद्योजकांना नवनवीन व्यावसायिकांना भेटतायत नवीन संकल्पना त्यानिमित्त अशी खूप आहेत म्हणजे म्हणजे मलाच माहिती असलेले असे शंभर लोक आहेत अशांचा सगळ्यांचा एक ॲडव्हान्टेज जळगाव म्हणून आपण फोरम तयार करू शकतो का त्यांचा एक इन्क्लेव ज्याला इन्क्लेव्ह म्हणतो आपण तो, तो इन्क्लेव तयार करू शकतो एक घेऊ शकतो का आपण आणि निखळ नॉन पॉलिटिकल पॉलिटिकल लोक यावेत तिथे त्यांचं स्वागत असावं परंतु तिथे राजकारण नसावं तिथे फक्त अर्थकारण आणि जळगावचा ब्रँड विकसित करण्याकरता आपण काय काय आणि ते पण एका फ्रेममध्ये आणि एका चौकटीत आणि एक वेळ विविक्सित वेळेमध्ये आपण काय करू शकतो निश्चित करू शकतो निश्चित आपण पुढे जाऊ शकतो अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि मला असं वाटतं की येणारा वर जो आपली पुढची पिढी आहे त्यांनी जर आपल्याला दोष द्यायचे नसतील तर ही अलार्मिंग स्थिती आहे याच्या पुढे मात्र फार फार कठीण जाणार आहे तर हीच योग्य वेळ आहे नवे हीच वेळ आहे हे समजून ह्या अशा सगळ्या उपक्रमांना आणि जिल्हाधिकारी महोदयांना माझ्या शुभेच्छा असतील मी सक्रिय सहभाग घ्यायला त्याच्यात तयार आहे नवे पु पुड़, अगदी पुढे येऊन सगळ्या गोष्टी करायला तयार आहे धन्यवाद